अमित शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्यामध्ये पाडेन असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय. महाराष्ट्रामध्ये अराजकता माजलेली आहे. एकनाथाच्या नावाने तोतयगिरी करणारे खूप दिसतात. ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर देखील निशाणा साधला. तर गेल्या 2 वर्षांपासून कोर्टाचं दार ठोठावत आहोत, अजून न्याय मिळत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाकरे गटाचं मशाल गीत लॉन्च करण्यात आलंय. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे. आता जरा सणासुदीचे दिवस आहेत, पण आपल्या कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून या गाण्याच्या निमित्ताने थोडस आम्ही एक प्रयत्न करतो. बाकी राजकारणाचा राजकारणाच्या बद्दल मी दसऱ्या मेळ्यात बोलेन. तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचं ते बोलून घेऊ द्या. मी एका एक एक सो सोना की उद्या एक लोहरची दसऱ्याला करतो. एकूणच राज्यामध्ये जी काही तोतयगिरी चाललेली आहे आणि त्या तोतयगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं. आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती बाई दार उघड, आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतयगिरी करणारे खूप दिसत आहेत. तर या तोतयगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण हे जगदंबेचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गेले 2-2.5 वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारं ठोकवत आहोत. हात दुखायला लागले, न्याय देवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये. मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेला आता सांगडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड. आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत. अमित शहांचं नेतृत्व आज त्या ठिकाणी देशानं स्वीकारलेलं आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय या देशानं पाहिलेले आहेत. धारा 370 कलम असो, जे जे त्या ठिकाणी धाडसाचे निर्णय घ्यायचे होते तो धाडसी गृहमंत्री म्हणून अमित भाईंची ओळख आहे. आणि त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू शकतात, परंतु उद्धव ठाकरेंना तोंडाची वाफ फक्त घालवायची आहे. कोण कोणाचा फडशा पाडतं, कोण कोणाच्या लक्षात आहे हे त्या ठिकाणी निवडणुकीतच उत्तर मिळेल. एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची टीम ही समर्थ आहे, सक्षम आहे. त्यांच्यानं तोतयगिरी करण्याची गरज नाही. आम्ही एका जीवाचे आहे, एका दिलाने आम्ही बाहेर पडलेलो आहे. त्याच्यामुळं तोतयगिरी आणि चमचेगिरी तुम्ही काँग्रेसची करताय, राष्ट्रवादीने काँग्रेसचे उद्धव ठाकरे तुम्ही चमचेगिरी करताय. तुम्ही कोणाला तोतयगिरी शिकवू